जय महाराष्ट्र. खरं मी उद्धवसाहेब मंचावर असताना भाषण करत नाही, पण प्रश्न असा आहे की अवघ्या काही एक दोन आठवड्यात आमच्या पण नोकरीचा प्रश्न आणि इंटरव्ह्यू घेणारे आमच्या मागे बसलेले आहेत. तिकीट मिळणार की नाही याच्यावर प्रश्न आहे. पण गमतीचा भाग जरी सोडला तरी अनिलजी, आपण जे आज हा जो मेळावा भरवत आहात, किंबहुना आज हे जे स्टॉल लावलेले आहेत नोकरी देण्यासाठी असेल, रोजगार देण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, अरे ठीक आहे ठीक आहे, एवढी घाई गडबड करू नका, एखादा मध्ये येतो. पण आज जे आपण काम करत आहोत ते फार महत्वाचं करत आहोत. महाराष्ट्राच्या तरुण तरुणींसाठी हा फार मोठा कार्यक्रम आहे. कारण जसं आपण सांगितलं की गेल्या 2 वर्षात जेवढे रोजगार, जेवढ्या नोकऱ्यांच्या संध्या, जेवढे उद्योग आपल्या महाराष्ट्रातून ह्या खोके सरकारने असेल, ह्या मिंदे सरकारने असेल आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंदेंनी असतील, पलीकडच्या राज्यात पाठवलेत, मला वाटत नाही आपल्या पूर्ण इतिहासात महाराष्ट्राने एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री पाहिले असतील. गेल्या 5 वर्षाचा जर विचार केला तर 2.5 वर्ष आपले महाविकास आघाडीचे आणि ही 2.5 वर्ष ह्या महायुतीचे. आपल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळामध्ये, मला आठवतं कोविडचा काळ असताना देखील जून 2020 आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेतला होता आणि तो मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम जून 2020 जून 2022 आपण अनेक ठिकाणी घेतला, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेतला. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणू शकलो हे आपल्या महाविकास आघाडीची कामगिरी होती. आणि एकाच कारणामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवून उद्योगपत्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली. ती गुंतवणूकचा अर्थ काय होतो? गुंतवणूक येते आपल्या राज्यामध्ये, येते कधी FDI येते, कधी लोकल इन्व्हेस्टमेंटमध्ये येते. पण ही गुंतवणूक जी होती ती प्रत्येक गुंतवणूक, प्रत्येक रुपया ट्रान्सलेट होतो, कन्वर्ट होतो तो नोकऱ्यांमध्ये, रोजगारमध्ये. आणि मुळात जर आपण पाहायला गेलं तर शिवसेनेचा जन्म स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्यासाठीच होता, न्याय हक्कांच्या लढ्यासाठी होता आणि ते आपण काम आज पुढे नेत आहोत. मग गेल्या 2 वर्षात जर आपण पाहिलं खोके सरकारची जी कालावधी आहे, पूर्णपणे ह्या 2 वर्षामध्ये एक तरी मला तुम्ही असा कार्यक्रम दाखवा तिथे खोके सरकारने, कदाचित खोटे सरकार जरी बोललं तरी चालेल, असा रोजगाराचा कार्यक्रम एक तरी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेला दाखवा. अनिल परबजी, आज जे आपण सांगत होतात की 4 मजल्यांवर स्टॉल लागलेले आहेत, हे स्टॉल आपण का लावलेले आहेत? हे स्टॉल एवढ्यासाठी लावलेले आहेत की महाराष्ट्रातला जो तरुण आहे, जो बेरोजगार आहे, त्यांना नोकऱ्या देण्यासाठी, रोजगार देण्यासाठी हे स्टॉल लावलेले आहेत. तसंच स्टॉल घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंदेंनी पण लावलेत, पण ते स्टॉल जे त्यांनी लावलेले आहेत ते एवढ्यासाठीच लावलेत की महाराष्ट्र तुम्हाला काय लुटायचं आहे, किंमत सांगा, आम्ही विकले जातो, तुम्हाला देऊन टाकतो महाराष्ट्र, एवढ्यासाठी ते मिंदेंनी स्टॉल लावलेले. महाराष्ट्र विकण्यासाठी मिंदेंनी स्टॉल लावलेत, दुसऱ्या बाजूला आपण रोजगार देण्यासाठी स्टॉल लावलेत. हा फरक आहे आणि हा फरक आज महाराष्ट्र पाहत आहे, आज महाराष्ट्र ओळखून आहे. जास्ती मला बोलायचं नाही आहे पण मी तुम्हाला एकच सांगतो, ह्या महाराष्ट्राचे हाल आहे, जी परिस्थिती आहे, मग शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची असेल, आज जी स्पर्धा परीक्षेला बसतात त्यांची असेल, पोलीस भरतीसाठी येतात त्यांची असेल. कालच एक मी पेपर फाडला, त्याच्यात यादी होती माझ्याकडे आणि ती यादी ह्या गोष्टीची होती. उद्धवसाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, पोलीस भरतीसाठी 17,500 पदं होती, 17,500,000 तरुण आले या महाराष्ट्रातून आणि सगळे जे होते ते एवढे सुशिक्षित होते, कोणी BCOM केलेलं होतं, कोणी LLB केलेलं होतं, कोणी MCOM केलेलं होतं, कोणी PhD केलेलं होतं, ते कॉन्स्टेबलच्या पदांसाठी आले होते. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. याच बाजूला कालिनामध्ये 600 पदांसाठी एअर इंडियाची भरती होती, किती लोक आले आपल्या महाराष्ट्रातून, देशभरातून 25,000 लोक 600 पदांसाठी आले. आणि इथून आपल्याला ठरवायचं आहे की हा जो कार्यक्रम आपण करत आहोत, कदाचित आज 8-9 हजार तरुण तरुणींना आपण रोजगार देऊच, पण ही सुरुवात आहे. कारण येणारं सरकार हे आपलं आहे आणि सरकार आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवून जे कोणी उद्योगपती आपल्या राज्यात गुंतवणूक करतील, होय आपण स्थानिकांना रोजगार देऊच, पण अजून एक कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचा आहे, तो म्हणजे प्रत्येक 4 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा रोजगार देणारा कार्यक्रम आपण करायचा आहे जिथे स्टॉल लावू आपण आणि महाराष्ट्रातील तरुण तरुणींना असेल, मग ते शहरातली मुलं असतील, मुली असतील, किंवा गावातले मुलं मुली असतील, खेड्यापाड्यातले मुलं मुली असतील. आज आपण पाहतोय महाराष्ट्रातले हाल, काल 6 की 7 आदिवासी आमदारांनी मंत्र्यालाच उड्या मारल्या, कारण मुख्यमंत्री त्यांना भेटत नाहीत. पण आपल्याला हे सरकार
लोकांच्या घरदारी न्यायचं आहे आणि त्यांना रोजगार द्यायचा आहे, त्यांना न्याय हक्क मिळवून द्यायचे आहेत. म्हणून ही सुरुवात आहे. मी सगळ्याच शिवसैनिकांना, युवासैनिकांना, भारतीय कामगार सेनेच्या लोकांना, महिला आघाडीला, युवती सेनेला शुभेच्छा देतो की ही सुरुवात आहे. ही आपल्याला प्रत्येक गावात न्यायची आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात न्यायची आहे. ही ताकद जी आहे ती तरुण तरुणींची ताकद आहे. त्यांना त्यांचा रोजगार द्यायचा आहे. ही सुरुवात करूया आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा सुवर्णकाळाच्या दिशेने येऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.